أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفحسب الذين كفروا أن يتخذوا عبادي من دوني أولياء. إنا أعتدنا جهنم للكافرين نزلا. قل هل ننبئكم بالأخسرين أعمالا. الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا. أولئك الذين كفروا بآيات ربهم ولقائه فحبطت أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة وزنا. ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. सुरूचे सुरा भितर सांगून गेले होते की हे सुरा भितर चार अहम किस्से खास करून बयान करून पैगाम देऊन गेलो होतो की अल्लाहकडे दीनची आणि दीनी सरी जोडून राहिली जे कोणती चीजो असे त्याची किंमत असली बाकीची त्याची अल्लाहकडे काही किंमत नाही. इथंही सूरतची सूरतचं आखरी रुकू पडून होते असे हिंगात गुण अल्लाह ताला ते तो खास सगले सुरासों का खुलासा से काम का खसूसी पैगाम मिलता आखिर भीतर अल्लाह ताला संगला डे कि अल्लाह कड़े असल असल जे कुंते काम अल्लाह सबब करून होता शरीयत के मुताबिक करून होता तेजी अल्लाह कड़े निस्बत आणि कदर असली ईमान मानले वाटे अहले ईमान त्यांचे अमाल से कदर व कीमत असली बाकी जे कोणाकडे ईमान नाही वडलोसे वडले अमाल करतात पोसे अल्लाहकडे त्याची काही कदर किंमत राहूनचे ना ते जो काय वजन राहूनचे ना ते कदर अल्लाह सांगते वडले. अफहसिब अल्लदीन कफरू अन यत्तखिदू इबादी मिन दूनी औलिया का जे कोणती माणसे कुफ्र केला ते हे वलखते वाटत की माका सोडून मुझे बंदा ते दोस्त आणि पार्टनर करते वाटत. इन्ना आतदना जहन्नम लिल काफिरीन नुज़ुला आम्ही काफिरा सबब जहन्नम मेज़बानी सो जरिया केला हा. पहिली चीज हिंगा अल्लाह ताला हे सांगता की जे कोणते काफिर वाटत हसीबा म्हणा मला खुजे इत्तखद यत्तखद बलन शरीक करूचे करूचे इबाद बलन बंदे औलिया बलन दोस्त हिंदू नहीं बोला माका सोड़ू अल्लाह बोलता कि जिकुन ते काफिर वाटे इन माका सोड़ून मुझे बंदा अपलो दोस्त करता वली करता अल्लाह से पार्टनर करता या माबूद करता का है जिन तंग का फाउंड से फ़ायदा मिलता लो ऐसे यानी फरिश्ता अल्लाह से शरीक करते होते या अल्लाह सोड़ून कौन कौन अच्छे कब्रे कड़ा सुन मांगता कोणकोणते इन्सानाकडे मेल्ली माणसाचा हवाला देऊन मागतात या बुत जे कोणते वाटत त्यांच्याकडे असून मागतात. अल्लाह पुस्ता की ही जे कोण वलखते वाटे की माका सोडून मुझे बंदा आपलो दोस्त करतात या माबूद करतात तर इनका फौसे आखरते भीतर इनका काय फायदा मिळतलो आहे जन ही उम्मीद धरून वाटत इनका फायदा मिळता काय मिळूचे ना बल्के इन्ना आतदना जहन्नम लिल काफिरीन नुज़ुला आतद बलन तयार करूचे नुजुल बल्लन मेहमाना सबब जे कोणते खाऊची पिऊची चीजो त्यांचे एजाज भीतर जे कोणते चीजो तयार करून होता त्याला नुजुल बोलता. अल्लाह बोलता की जे कोणते काफिर वाटत दुनिया भीतर अल्लाह सोडून दुसराची जे कोणी इबादत करतेले वाटत फौसे कियामते दिसा हे गोया की मुझे मेहमान दोन येतले मेहमाना सबब जहन्नम में तयार करून दोरलाडे मेहमाना खाऊ घाटलन खाऊ पिऊ जे कोणते चीजो देता त्यांना फौसे जहन्नम देतले आणि यांचा मजाक उडवता हे बोलता नो चढ़ू का होमवर्क करूँ अच्छा नतला दोस्ते बोलता हाँ कल आएल तो ना
हांस पयले तुझो कटलो अक्राम करून वतलो इशी तुका इज्जत देवन वतली मान तुका निकी घालून वतले म्हणून इशिकच हिंगा एक तेंचो मजाक उडवला बरें हांव असो तुमची निक्की सुगड मेहमान नवाजी करतले केजन करतले जानपाचे उजान करून वतले इन आतदना जहन्नम लिल काफिरीन नुज़ुला आणि अल्लाह हे सांगू चाहता की जे कोण अल्लाह सोडून दुसरा इबादतचो मुस्तहिक वळखतात या दुनियाचे मामला भितर साहेब कुदरत या अल्लाचो शरीक या आखरते भितर हे काही आमचे सबब मुईन आणि मददगार जाऊ शकता हे अगर वळखतात तर तो मोमिन राहणार तो काफिर जाता ते तो बदला त्या जहन्नमकच मिळूचे तेज मग अल्लाह ताला हिंगा पुस्ता कुल हल नुनब्बिउकुम बिल अखसरीन अमाला नब्बा युनब्बिउ वल्लन खबर देऊचे पुस्ता तुम्ही सांगा कामी तुमका सांगू यानी तुम्ही त्यांच्याकडे पुसा कामी तुमका सांगू के सम्मान नुकसान देऊचे अमाल भितर कोण राहतले आणि जे कोण दुनिया भितर भरली असं काम करते वाटत लेकिन आखरते भितर तेंका काही फायदा जावचे ना नुकसान भितर राहतले ती कोणती माणसे मी तुमका सांगू का पुस्ता अल्लाह ताला अल्लदीना दल्ल सयुहुम फिल हयातिद दुनिया जल्ल बल्लन नाही जाऊचे गुमराह जाऊचे नाही जाऊचे सयुन बल्लन कोशिश मेहनत जस्तुजू हयातिद दुनिया बल्लन दुनियाची जिंदगी जे कोणती माणसाची कोशिश दुनियवी अमाल भितर जाय झाले अल्लदीना दल्ल सयुहुम फिल हयातिद दुनिया जे कोणती माणसाची मेहनत आणि कोशिश दुनियाची जिंदगी भितर का जाय झाली वहुम यहसबून अन्नहुम यहसिनून सुनअ हसीबा बल्लन वल खुचे हसीबा यहसबू बल्लन यहसिनून सुनअ बल्लन निक्के काम करूचे तेन हे वलखते वाटे के ते निक्के काम करते वाटे आणि सांगले की जे कोण तो माणूस दुनिया भितर अल्लाची शरीयतचे शरीयत सोडून जे काही काम करता आणि वलखता की मी भल्लीस काम करते वाटेत एक फौसे क़ियामत दिसा काय फायदा जमते ना ही सव्वस चिदो नुकसान भितर एकूण माणूस भल्लीस म्हणजे मोमिन राहणार कुफार राहत बाज निक्की काम को करतात भल्ली दुनिया सब कोशिशो करतात अल्लाह बोल फौसे अल्लाकडे काही वजन नाही सव्वा त्यांची कोशिश जाय जमचे या बाज म्हणजे आम्ही का मुसलमाना भितर का राहतात मोमिन भल्ली सवडवडे काम करतात इबादत करतात लेकिन पुण्य दाखडू करतात हे दुसरे मकसदान करतात खस करतात जबरदस्त खस करतात लेकिन दाखडूच्या सब इशी कस म्हणलो आली मोठे भली किताबे बरोबर हे करतात लेकिन मकसद का दुसरा दाखडूचे या दुनिया कमवचे इसले को राहतात मास्ट टेमा आणि वलखदा दुनिया बद्दल भल्ली काम करते वाटत भली निक्के काम करते वाटत अल्लाह ताला बोलता हो माणूस सम्मान ज्यादा नुकसान भितर राहतलो जे कोणाचे काम दुनिया भितर अल्लाह सब बनवचे ना या तरी माणसाकडे इमान राहूचे ना इमान ना तुम्ही कटली निक्के काम करता आखरते भितर फौसे काही वेलूकच ना अल्लाकडे तिची स्तुकूनकच असूचे ना इशिकत मोमिन अल्लाह सबब काम करणार दुनिया सबब काम करता दुनियाची आमका इज्जत मिळू का दुनिया भितर म्हणजे मुझी इज्जत करू का दुनिया भितर व्हडले नाव जाऊ कास वाह वाह करू का सम पलावू कास या काही मला दूड मिळू कास काही वदा मिळू कास हे जे सबब निक्के काम करतात असे अल्लाकडे त्याचं काही किंमत नाही नावाज देखून करता फवाईलुल्लील मुसल्लीन बनल्या अजमून शकतात आम्ही ते नावाज करतला सब ती नमाजी जेकून त्याला नावाज करतील त्यांचे सब बर्बादी फवसे क़ियामत दिसा बद्दुआ करू लागला नावाज करतली मांच्या उपर कोणते अल्लदीनहुम युराऊन बनल्या जेकून दाखडूच्या सब नावाज करतात मांचे पलो मी नावाज करते वाटेत मांची सुगड आहे बलत म्हणजे किरात सुगड आहे बलत म्हणजे नावा सुगडाया बलत माणसात दाखडूच्या सब ते करा फौसे बोल अल्लाह ताला यांचे सब वाईट असे हेजे मुकाबला रिजालुल्ला तुल्हीहिम तिजारतुन वला बिउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस्सलाह जे कोणती माणसे मोमिन वाटत अल्लाह सब काम करता त्यांनी कारोबार करते निको त्यांचं दिमाग अल्लाह सरी जोडून राहता कारोबार करते निको त्यांनी पलतात कोणती चिजन अल्लाह खुश जातलो कोणती चिजन अल्लाह खुश जाणार तरी त्यांचे कारोबार को इबादत झालं आणि आम्ही इबादत केले दुसरा दाखवूच्या सब केले तरी ही इबादत को आमचे सब बर्बादीचा जरिया जाता असं इसली माणसे जे कोण बास
बिदात भीतर पडून राहतात, खुराफात बिदात त्यांना उलखता, भले दिने काम करते वाटत हालांकि शरीयतच्या खिलाफ ते, भले निक्के काम करता मोखालत शरीयतच्या खिलाफ, ही माणसे नुकसान भीतर राहते. अल्लदीन दल्ल सअयुहुम फिल हयातिद दुनिया, जे कोणाची कोशिश दुनियाची जिंदगी भीतर का बर्बाद जातली, जे कोणते काम केलं ते दुनिया भीतर का खतम झालं, फौस आखिरत भीतर काही काम देऊते ना. वहुम यहसबून अन्नहुम यहसिनून सुना, तेने हे वलखते होते की भल्ली निक्के काम करते वाटत, अहसन यहसिन बोला निक्के काम करते, सुनान बोला कारनामा, भल्ली निक्को कारनामा अंजाम देते वाटत, भल्ली काम करते वाटत आम्ही वलखतात, लेकिन काम अल्लाह सब बनाना है, या शरीयतचे मुताबिक रहना है, बिदात खुराफात रहता थी आम्ही दीन म्हणून खून करतात आणि भले वडले खुश जातात आम्ही, पण अल्लाकडे जो काही वजन राहते ना, हे सव्वस अमाल जाय जातले, त्याची काही कदर किंमत अल्लाकडे राहते ना. उलाइकल लदीन कफरू बि आयात रब्बिहिम व लिकाई, ही ती माणसे जे कोणती माणसे आपले परवरदिगाराची आयतासरी कुफ्र केले आणि त्याला कबूल केलं ना, शरीयत जे काही सांगता ते का त्याच्यावर अमल केलं ना, आपली मनमानी केलं, व लिकाई आणि फौसे अल्लाह सरी मुलाकात करूचे हे तो इन्कार केलं, आपले परवरदिगाराची आयतेसो इन्कार केले आणि फौसे अल्लाह सरी आमका मिलू का यानी कियामतेसो इन्कार केले, फहबितत अमाल, त्यांचे सव्वज अमाल जाय जातले, फला नुकीमु लहुम यौमल कियामती वजना, त्यांचे सब फौसे आम्ही काही किंमत कच देऊचे ना, ते वजन कस करून असू देणार त्यांचे अमाल, बाज रिवायता भीतर येतात कियामते दिसा माणसं हाडतले एकदम फुगरो डेलडोल एकदम पलंकोळलो माशाल्ला निक्के खान पिन असलो माणूस, लेकिन चूंकि अमाल निक्के राहचे ना फौसे अल्लाकडे ते तो काही वजन राहचे ना, काही किंमत राहचे ना, वडलो वडलो दुनियाचो अहदेदार हाडतले, चूंकि काम त्याचे अल्लाची शरीयतच्या मुताबिक नव्हते, यात त्याच्याकडे इमान नव्हतं, एटलो सा अमाल करून को अल्लाकडे त्याच्या अमालची काही कदर किंमत राहचे ना, त्याची काही कदर किंमत राहचे ना, तास बोलले फला नुकीमु लहुम यौमल कियामती वजना, हे जो आम्ही कियामते दिसा काही वजन कच धरवचे ना, हे जे अमाल वजन करून कच असूचे ना, अल्लाकडे कबूल कच ना, कबूल झालं वजन करतले, कबूल नसलं वजन कच झालं, बंगार भरून ओकून आम्ही काय नकली चीज असून बंगार अंगडी व्हायले तो पलता जर ओळखत आहे नकली बोला तर तू गुजगत नाही, तू गुजगत ना, बंगार भरून ओळखा तुकतलो आणि त्याच्या मुताबिक आमका धूळ देतलो, बंगार नाही का तुकतलो किशी तो इशिकच आमचे अमाल अगर शरीयतचे मुताबिक नाही तरी फौसे अल्लाकडे तो अमाल वजन करून कच असूचे ना, हिसाब कर ना देतो आम्ही त्याला का ओळखो दुनिया भीतर, ते तासब आम्ही अमल करते को भीते करू कस, एक तरीन आमच्याकडे इमान नव्हतं, इमान नसलं कोणतो अमल कबूल नाही, दुसरे आमचं अमल शरीयतचे मुताबिक असे का नाही ते को पलते राहू का, तिसरे अल्लाह सबब करता का नाही ते को पलते राहू का, वरून अल्लाकडे कबूल राहणार, अल्लाह सबब करते वाटत लेकिन शरीयतचे मुताबिक नाही कबूल नाही, शरीयतचे मुताबिक असे अल्लाह सबब नाही कबूल नाही, ईमान कर नाही कबूल नाही, तासब बल्ले फला नुकीमु लहुम यौमल कियामती वजना, इसलिए मनचा सब आम्ही कियामते दिसा काही वजन कर धरवचे ना, त्यांचं अमाल वजन करून का असूचे ना, ذلك جزاؤهم جهنم بما كفروا, ती माणसे त्यांचं बदला जहन्नम रातलं त्यांचे कुफ्रचे बदला होतं, त्यांचे कुफ्र करून होतले दुनिया भीतर, चाहे खुल्लम खुल्ला कुफ्र करो या रिया करो अल्लाह से शिरके खफी बलत रिया बलन मनशा दाखरुजा सब अमल करूचे, नमाज करते वाटे लेकिन मनशा दाखरुजा सब एका शिरके खफी बलतात, निकललो निकून असे हो शिर्क, बाद शिर्क ओपन करतात आम्ही, बाद शिर्क निकून राहतात आम्ही, निक्के बरोबर नखून करतात लेकिन दुसरा दाखडू करता हो शिर्क, निको चिजो अल्लाकडे कबूल नाही, जे कोणतो खालिस अल्लाह सबब राहतलो तिची अल्लाकडे कबूल, तासब बल्ले दालिक जजाहुम जहन्नम बिमा कफरू, ती माणसे त्यां कुफ्र केले हे जन त्यांचं बदला जहन्नम राहतलो, वत्तखदू आयाती व रसुली हुजवा, त्यां मुझे आयतो मुझी आयतेसो आणि मुझे रसुलासो मजाक उडवले, हुजवन बला मजाक केले, ता सबब आणि खास करून मक्काची माणसा खिताब करून बाकी सम्मा सांगते वाटे की जे कोण दुनिया भीतर अल्लाच्या रसुलाचं मजाक उडवतले, अल्लाची आयतीसो इन्कार करतले, कुफ्र करतले, रिया करतले, यांचं फौसे अल्लाकडे काही अमल कबूल जाऊचे ना, बरहाल ही आयात भीतर अल्लाह ताला आमका उस पैगाम देते वाटे की एक तरीन अल्लाह सरी आम्ही कोणा शरीक करू नये, दुसरे आमचे जे कोणते दुनियाची कोशिशो आणि मेहनतो राहून कास
इसलिए रहूंगा सोसे अल्लाह कड़े काम दूंगा। अगर हमें शिर्क करते ले, कुफ्र करते ले, या दूसरा दहाड़ुजा सबब करते ले, या शरीयत के खिलाफ करते ले, या इखलास ना तुम करते ले, कटली हमें दुनिया भीतर कोशिश करो, मेहनत करो, निक्के काम करो, सोसे अल्लाह कड़े कहीं वजन ना होते ना, ऐसा ते काम हमें करूँगा जी कौनते काम हो सो फोसे अल्लाह कड़े वजन ना लो कौनते काम थे शरीयत के मुताबिक रहूँगा यानी अल्लाह सबब रहूँगा हम कर अल्लाह तआला के मुताबिक अमल करो जी तौफीक दो आमीन व आखिर दुआना अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन سبحان الله وبحمده سبحان